असा बॉल दाखव. खन्ना बाउन्सरचा हा बॉल ज्या बॉल देख प्रथमेश यांच्याशी आणि तर प्रीतम आणि सिद्धेश भोसले, सिद्धेश भोसले, चंद्रकांत परब साहेब, यानंतर एक महत्त्वाची मॅच असणार आहे. नाना आकाशाकडे जात आहे आणि नाणेफेकी जातो. बॉलिंग सारच्या तर आणि त्याचबरोबर माझ्या मते रजत या सत्तर रन करण्याचा प्रयत्न करू. सत्तर रन झाले तर वेल एन गुड आहे, कारण ज्या हिशोबाने आमची बॉलिंग लाईनअप आहे त्या हिशोबाने सत्तर रन आम्ही डिफेंड करू शकतो. जास्ती असेल तरी जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. तर प्रथम तुम्हाला देखील संपत संपत अरे आपण सांगितलं आपण बोलवलं मी कुठे जातो सन्मान चिन्ह द्यायचं भाई त्याला भात आणला खायच्या अजून अच्छा उत्तम असा Thank you.
या ठिकाणी आपण विशेष सन्मान श्री राहुल इलेवन परळ आणि गावदेवी गावठाण उडन या टीमच्या दरम्यान ही मॅच आहे. टॉस जिंकलाय गावदेवी गावठाण आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. या आपण ऐकूया पुन्हा एकदा पहिल्या सत्रामध्ये चंद्रकांत शेट्टी यांचा आवाज. राहुल इलेवन परळ शिवसेना प्रमुख चषक 2019 प्रथम पारितोषिक 2,00,000 रुपये व कैलासवासी शिवराम भोसले यांच्या स्मरणार्थ आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 1,00,000 रुपये व कैलासवासी सौ नैना अजय चौधरी यांच्या स्मरणार्थ आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज त्याचबरोबरीने इतर पारितोषिकांची मानदियाळी देखील पाहायला मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा 16 टीम या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरुद्ध झुंजताना आपल्याला पाहायला मिळतील. तर चालू सामना उपउपांत्य फेरीचा सेमी फायनल मध्ये कोण जाणार, उपांत्य फेरीत कोण जाणार ते ठरणारा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमने पहिल्या मॅच अतिशय दिमागदार पद्धतीने आपल्या वेगळ्या शैलीने जिंकलेले आहेत आणि या मॅच मध्ये काय होत आहे पाहायचंय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन फ्रॉम गोरेगाव प्रीतम परब बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळतील स्ट्राईकवर. तर मागील मॅच मध्ये रोहा तालुक्यातील खैरेगावचा हा सितारा मुस्तकीन ज्याने जबरदस्त बॉलिंग केली तोच बॉलिंग मार्कवर. या वेळेला बॅकफुटला जात पहिलाच बॉल आपल्या अतिशय शैलीदार अंदाजामध्ये चौकार लगावतोय प्रीतम. पहा प्रीतमची फलंदाजी एक पहावी आणि पाहतच राहावी. शैलीदार फलंदाजीचा आविष्कार काय असतो प्रीतमने सातत्याने सादर केलाय. नववा चौकार पाहायला मिळतोय. एकंदरीत 25 षटकार आतापर्यंत लागले आणि 9 चौकार लागलेले आहेत. या वेळेला थोडीशी फ्लाइट उंची दिली होती या बॉलला मुस्तकीनने आणि या बॉलला समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. किशोर घरत यांच्यापर्यंत बॉल जाईल तोपर्यंत 1 रन पूर्ण केला जातोय. दोन्ही टीम जर पाहिलं तर ताकदवर आहेत. एका बाजूला विनय आंगणे त्याचबरोबरीने उमेश कुळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो राहुल इलेवन परळ. दुसऱ्या बाजूला अतुल मडवी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी गावठाण उरण रायगड. या वेळेला फुल टॉस फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सोपण नसतं बॉलिंग केल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये पुढे गेल्यानंतर पुन्हा बॉल अडवणं, परंतु मुस्तकीने ते केलंय. उंची आहे, उंचीचा फायदा घेत बॉलिंग करतायत. विशेष म्हणजे नवा चेंडू ते व्यवस्थितपणे हाताळतायत, कारण नवीन बॉल हाताळणं सोपी गोष्ट नसते आणि ते मात्र या ठिकाणी मुस्तकींच्या माध्यमातून प्रभावित करतोय. मुस्तकीन रोहा ते मुंबई त्यांनी तो प्रवास करत इथपर्यंत दाखल झालेत. ओ याही वेळेला स्विंग होतोय हा बॉल, पिचिंग झाली, बॉलने घेतलाय हातभर वळण आणि जातोय कीपरच्या दिशेने. अशाच प्रकारचा एक बॉल आम्ही प्रशांत शुक्लाकडून आज पाहिला, हातभर वळण घेणारा. आणि आता पहा मुस्तकीन नवीन बॉल एवढा वळवणं सोपी गोष्ट नाहीये आणि तो मुस्तकीन आणि गावदेवी गावठाण ह्या टीमचं अतुल मडवी यांचं वैशिष्ट्य आहे. नवनवीन खेळाडू सातत्याने ते प्रेझेंट करतायत. या वेळेला फुल टॉस होता, चुकी झाली आणि या चुकीला माफी नाहीये. षटकार नो बॉल, कारण नवीन बॉल ज्या वेळेला एखादा गोलंदाज अभासर हाताळत असतो त्यावेळेला त्या बॉलवर असणारं कॉटन आणि त्या कॉटनवरून स्किट जो बॉल होतो आणि त्यामुळे नवीन बॉल हाताळत असताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते.
आणि त्यामुळे प्रामुख्याने म्हणजे नवीन बॉल शक्यतो फास्टर गोलंदाजाला स्पिन बॉलर स्पिनर्स आपण थोडेसे नंतर आणतो. पुस्तकीन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. फ्रीडचा फायदा घेतला जातोय का पाहायचंय. 12 धावा यावेळेला बॅटच्या रडारमध्ये आलेल्या या बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. पहा खेळाडूची काळजी घ्यायची त्या ठिकाणी. षटकार निखिल पारवे त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु अमित कोरी आपले रंग दाखवायला लागलेला आहे. आणखी एक शैलीदार फलंदाज मुंबईमधील पहा अतिशय सुंदर फटकेबाजी करतो. क्रिकेटिंग स्ट्रोक जास्तीत जास्त खेळताना पाहायला मिळतात अमित कोरीकडून. चुनापट्टीचा खेळाडू आहे. यावेळेला त्याचा संयम सुटला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि मुस्तकींनी यावेळेला आपल्या बॉलचा वेग वाढवला आणि जातोय तो कीपरच्या दिशेने. पहिल्या ओव्हरची समाप्ती होते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर झालाय तो 18 आणि या मैदानात 18 धावा म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकात 18 धावा होताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले नसणार आहे या मैदानात कारण षटकाराची जी लांबी आहे ती मात्र जवळ असल्याकारणाने या मैदानात पॉवर प्ले नाही आहे. शिवसेना प्रमुख चषक पाहतोय आपण. काळाचौकी परिसरामध्ये आहोत मुंबईच्या. मुंबई म्हणजे न थांबणारं शहर. मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी. मुंबई म्हणजे स्वप्ननगरी. मुंबई म्हणजे सिनेनगरी. मुंबई म्हणजे कामगारांचं शहर, कष्ट करणाऱ्यांचं शहर, घडाळ्याच्या काट्यावर चालणारं शहर म्हणजे मुंबई. अशी ही आपली मुंबई, अशी ही आमची मुंबई आणि या मुंबई शहरामध्ये सर्वांचं स्वागत असणार आहे. मुंबईचा श्वास मात्र क्रिकेट देखील आहे. या मुंबई शहरामध्ये विविध पद्धतीने क्रिकेट खेळला जातो. आता सर लेदर बॉलचं क्रिकेट खेळतो, टेनिस बॉलचं क्रिकेट खेळतो, अंडरआर्म क्रिकेट खेळतो, ओव्हरआर्म क्रिकेट खेळतो, कुठे कवटी बॉलने देखील आपण क्रिकेट खेळतो, रबर बॉलने पावसाळी क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे क्रिकेट अगदी श्वास आहे मुंबईकरांचा आमचा आणि तोच क्रिकेट आपण पाहतोय काळाचौकीमध्ये. मुंबई म्हटलं तर विविध उत्सव पाहायला मिळतात. गणेशोत्सव कालावधीमध्ये तुम्ही काळाचौकी असू देत, लालबाग असू देत, परळ असू देत, या सर्व ठिकाणी या आणि काय स्वरूप असतं या संपूर्ण परिसराला एक वेगळं रूपडं प्राप्त झालं असतं. असं हे मुंबई शहर आणि हा संपूर्ण परिसर काळाचौकी, लालबाग, परळ एक वेगळी संस्कृती आहे या परिसराची. अबू आलेत बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल थोडासा कमी गतीने परंतु तो पुढे टाकण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलला थोडीशी उंची दिली होती आणि त्या प्रयत्नात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जरूर होते परंतु टायमिंग झालं नाही आणि ऑन साईडला बॉल जातोय तोपर्यंत एक रन घेतली जाते. असं हे मुंबई शहर आपण पाहतोय आणि मुंबई शहरामध्ये स्वागत आहे तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं. युट्यूबच्या माध्यमातून जे चाहते मॅच पाहतात त्यांचं पुन्हा स्वागत. यावेळेला कमी गतीने बॉल होता पहा परंतु काय अतिशय चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं आणि या बॉलला टोलावलं सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला अमित कोरीच्या बॅटमधून आलेला षटकार. ही खासियत आहे पहा क्रिकेटिंग स्ट्रोक मात्र तो सातत्याने खेळत असतो. खराब बॉलची वाट पाहतो आणि या बॉलला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळत आहे. अमित कोरीची कव्हर्स पॉइंटच्या दिशेने लिले या षटकार मारण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे आणि आता मात्र ती क्षमता दाखवली आहे. पहा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. अतिशय सुंदर फुटवर्क होतं आणि ज्या पद्धतीचा बॉल त्या पद्धतीचा फटका आणि कव्हरच्या दिशेने षटकार जवळ आहे आणि त्याचाच फायदा अमितने घेतलाय आणि बॅक टू बॅक षटकार येत आहेत ते मात्र अमित कोरी. मागील मॅचमध्ये प्रीतमने आपले रंग दाखवले होते आणि यावेळेला रंग दाखवतो चुनाभट्टीचा हा स्टार खेळाडू अमित कोरी. यावेळेला समोरच्या दिशेने बॅटच्या रेंजमध्ये आलेल्या या बॉलला भिरकावून दिलं जातं सीमारेषापार. लगातार तिसरा षटकार. काय बॅटिंग करतोय क्रीडा रसिकांची मन जिंकून घेतोय. विशेष म्हणजे क्रिकेटिंग स्ट्रोक खेळतात बाबा आणि त्याच्या माध्यमातून ही फटकेबाजी या ठिकाणी केली जाते. या बॉलला देखील वाट पाहिली थोडीशी समोरच्या दिशेने. अतिशय चांगलं फुटवर्क करत असताना टोलावला गेला आणि बॅक टू बॅक 3 षटकार येत आहेत. 4 बॉल आतापर्यंत अबूच्या माध्यमातून टाकले गेलेत त्यातील 3 षटकारामध्ये परावर्तित केलेत. कारण गावदेवी गावठाणने जर पाहिलं तर या अगोदरच्या मॅचमध्ये जो 85 धावांचा डोंगर उभा केला होता तर त्यातला साजेशी धावसंख्या उभारायची कदाचित ही रणनीती असावी आणि म्हणूनच की काय प्रीतम अजूनही प्रीतमची बॅट खामोश आहे म्हणावं लागेल. एवढे रंग अजून दाखवले नाहीत परंतु अमितने मात्र आपल्या बॅटमधून रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ओहो
लगातार चौथा षटकार याच मैदानामध्ये आम्ही पिंटू पारच्याची धडाकेबाज खेळी पाहिली आहे. याच मैदानात आम्ही ओमकार देसाईला लगातार पाच षटकार मारताना पाहिलंय. मंदार गुरवला जबरदस्त बॅटिंग करताना पाहिलंय. ऋषिकेश वैद्यला पाहिलंय. असंख्य खेळी सजवल्या गेलेल्या आहेत या मैदानामध्ये. ही खासियत आहे या मैदानाची. आणि पाहूयात या मॅच मध्ये जसा बॉल तसे फटकेबाजी करतोय. लगातारचे चार षटकार यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर. पिचिंग करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. नो बॉल घोषित केला जाईल पंचांकडून. आणि धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा दोनने पुढे जाईल. अमित कोरीची जी बॅटिंग आहे, सहा सिक्स मारलेत आतापर्यंत आणि सर्वच्या सर्व रन त्यांनी आतापर्यंत सिक्स ने काढलेले आहेत. धाव फलक जर पाहिला तर 43 वर गेलाय, 45 वर. यावेळेला अबूकडून कम बॅक केलं जात आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. षटकाच्या शेवटी का होईना परंतु एक चांगला बॉल येतोय. महागडं ठरलं हे षटक. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन आल्या आणि हेही षटक जर पाहिलं तर खूप महागडं ठरलंय. या षटकात आलेले आहेत त्या तब्बल 27 रन. परंतु हे काळाचौकीचं मैदान आहे. या मैदानामध्ये बऱ्याचदा असं होताना पाहायला मिळतं, भल्या भल्या गोलंदाजांनी आपल्या लाईफमधील 45 रन झालेले आहेत. आपल्या लाईफमधील बेस्ट म्हणजे जास्तीत जास्त धावा या मैदानात दिलेल्या आहेत. परंतु त्याचा पाठलाग देखील होताना आम्ही या मैदानामध्ये पाहिलाय. या मैदानाची देखील खासियत आहे. बरेचसे खेळाडू या परिसराने देखील दिलेले आहेत टेनिस क्रिकेट जगताला. अगदी पूर्वीच्या काळापासून जर पाहिलं, जूट सिंग यांच्यापासून जर पाहिलं, फ्रेंड्स इलेव्हन असेल, एकी इलेव्हन असेल, हे संघ या परिसराने देताना पाहायला मिळाले टेनिस क्रिकेट जगताला. ब्रह्मबॉईज सारखं टीम आपण सध्याच्या कडीला पाहतोय. सिद्धेश भोसलेच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळते. याच परिसराने दिले. मंदार गुरव, बंटी परब असेल, याच परिसरातून येताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये देखील मात्र बरेचसे इन अपकमिंग स्टार खेळाडू या परिसरातून पाहायला मिळतात. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये शुक्रवार आणि शनिवार स्थानिक खेळाडूंसाठी प्रीमियर लीग SPL देखील पाहायला मिळणार आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. चार षटकार तर मारलेले आहेत लगातार. ओ हो, पाचवा षटकार. आणि आता विक्रम या मैदानातील होतोय की काय पाहायचं. मुस्तकीन बॉलिंग साठी जरूर आहे. धाव संख्येने 50 ओलांडली आहे. लगातार पाच षटकार मारत बॅटिंग करतोय अमित कोरी चुनाभट्टीचा हा खेळाडू. सहावा षटकार लगातार सहाव्या चेंडूवर मारतोय का. अमित एक विक्रमाच्या दिशेने आणि विक्रमापासून वंचित राहिलाय. परंतु कौतुक करावं लागेल, लगातारचे पाच षटकार या मैदानात मारण्याचा विक्रम जो पिंटू पारच्याने केलाय, जो ओमकार देसाईने केलाय, आज पुन्हा एकदा ऋषिकेश वैद्य यांनी केलाय आणि त्या विक्रमाची बरोबरी आज पहिल्याच दिवशी. अजून 4 दिवस स्पर्धेचे बाकी आहेत, विक्रम होऊ शकतो. प्रीतम चांगला बॉल कमबॅक केलं जातं या ठिकाणी मुस्तकीन यांच्या माध्यमातून. ऑन साईडला हा बॉल खेळला जाईल. किशोर घरत यांच्या दिशेने हा बॉल जातोय. धावफलक जर पाहिला तर आता मात्र पुढे जातोय. 53 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. फलंदाजांची दिवाळी काळाचौकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. फलंदाजांचं नंदनवन या वेळेला. एक वेगळ्या थाटणीचा बॉल होता परंतु दिशा दिली. पहा अमित कोरीची शैलीदार फलंदाजी आणि आणखीन एक जबरदस्त. आता मात्र शैलीदार फलंदाजीचा आविष्कारच सादर करतोय की काय हा खेळाडू. 12 बॉलमध्ये 47 रन अमित कोरी करतायत. आणि स्कोर जर पाहिला तर एकंदरीत झालेला आहे या ठिकाणी. 57 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळतायत. तिसरी ओव्हर सुरू असताना अमित कोरी सात षटकार लगावले आहेत या फलंदाजाने. हो, यावेळेला बराचसा आतमध्ये वळण घेतोय हा बॉल. अपील केलं जातं या ठिकाणी. या बाउन्स देखील पाहायला मिळाला कारण खन्ना बाउन्सरचा हा बॉल आहे. अमित कोरी कडे मात्र सर्वांच्या नजरा खेळलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्धशतक जे प्रथमेश म्हात्रेकडून झालं नव्हतं, 49 वर माघारी परतावं लागलं होतं आणि त्या मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहे का. अमित कोरी 13 बॉलमध्ये 47 रन आतापर्यंत केलेले आहेत. हो, यावेळेला मुस्तकीन पुन्हा एकदा चांगला बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
या षटकाच्या उत्तरार्धात आपली छाप सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय मुस्तकीनने. तीन ओव्हर्स या ठिकाणी संपलेले आहेत आणि तीन ओव्हर संपल्यानंतर स्कोर जर पाहिला तर झालाय तो 57 धावा. अजूनही तीन ओव्हर बाकी आहेत. या स्पर्धेतील पहिल्या 100 धावा होत आहेत का याची उत्सुकता आम्हाला लागली आहे, कारण ही सलामीची जोडी खेळते. तीन ओव्हर्स संपलेले आहेत आणि तीन ओव्हर संपल्यानंतर विदाऊट लॉस 57 धावा. एक मोठा धावफलक राहुल इलेव्हन परळ. राहुल इलेव्हन परळ म्हटलं तर आम्हाला चंद्रकांत शिंदे आठवतात. चंद्रकांत शिंदे असेल, करुणा कोटियन असतील, त्याचबरोबरीने कल्याणी घोरपडे असेल. खूप मोठी परंपरा आहे राहुल इलेव्हन परळला आणि रोहित राजाध्यक्ष अभयराजाध्यक्ष यांना कोण विसरू शकतं. यावेळेला देखील जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, आक्रमकता ठासून भरली या प्रीतमकडे देखील आणि ती येते आणि चौकार घडवला जातोय जय पवार सरांकडून. अखूट टप्प्याचा हा बॉल होता. मागील मॅचमध्ये ज्या बॉलरने 5 विकेट घेतल्या होत्या, विनोद भगत कोंबडभुजे गावचा असणारा हा खेळाडू, पाहूया काय कमाल करतोय का. कारण कर्णधाराने मात्र त्यांच्यावर एक लक्ष दिलंय, ते मात्र धावसंख्या थांबवण्याचं, आणि त्या या धावसंख्या या ठिकाणी थांबवल्या जात आहेत का, विकेट काढल्या जात आहेत का, ते मात्र यापुढील कालावधीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. शिवसेना प्रमुख चषक 2019. यावेळेला चांगल्या ठिकाणी आता पिचिंग पाहायला मिळाली, बॅटची एज घेतली जाते आणि तोपर्यंत एक रन पूर्ण केला जाणार आहे. स्ट्राईकवर पुन्हा एकदा अमित कोरी जो अर्धशतकाच्या प्रतीक्षेत आहे. माझ्या मते तिसऱ्याच ओव्हरमध्ये तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आला होता आणि अशा प्रकारची जर एखाद्या खेळाडूने मोठी खेळी केली तर शतकही व्हायला हरकत नाही एखाद्या खेळाडूचं या स्पर्धेमध्ये. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता यावेळेला पूर्ण केलं जातं अर्धशतक. एकदा जोडण्याचा मान जातो चुना भट्टीचा स्टार खेळाडू, ज्याने मात्र षटकारांची आतषबाजी केली. तब्बल आतापर्यंत 8 सिक्सर मारलेले आहेत आणि अर्धशतक झळकावलंय अमित कोरीने. आणि विशेष म्हणजे तो BSc पदवीधर देखील आहे असा हा खेळाडू आहे चुनाभट्टी परिसरातील. चुनाभट्टी म्हटलं तर BGM असेल, जेम्बो असेल, ह्या सर्व संघांची नाव आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात. जितू परदेसी यांचा खेळ आठवतो आपल्याला, चुनाभट्टी परिसरातून बिलॉंग केला करतात. विशाल देसाई यांना अलीकडच्या कालावधीमध्ये पाहिलं, त्याच परिसरामधून खूप चांगली बॅटिंग त्यांच्याकडूनही झाली आहे. आणि त्याच चुनाभट्टीचं क्रिकेट पुणे साफी गल्लीचा संघ देखील पाहायला मिळाला चुनाभट्टी परिसरामधून. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल पाहायला मिळाला आहे आणि तो कुठेतरी त्या वैभवाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. मात्र अमित कोरीकडून अतिशय शैलीदार बॅटिंग केली आहे. मैदान जरी लहान आहे परंतु त्याने क्रिकेटिंग स्ट्रोक खेळलेत आणि रन केलेले आहेत. धावफलक जर पाहिला तर आता जाऊन पोहोचतोय तो 68 वर थांबलाय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रात हा बॉल जाईल. पाहूया अमित कोरीच्या खेळीचा अंत होतोय का. तर होय, येस, अमित कोरी माघारी परतलाय, परंतु त्या अगोदर सजवली आहे त्यांनी अर्धशतकी खेळी आणि या खेळीत समावलेले आहेत 8 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार आणि धावा केलेल्या आहेत या खेळाडूने 53 धावा. या स्पर्धेतील पहिलं वहिलं अर्धशतक करण्याचा मान मात्र ज्या खेळाडूच्या नावावर लगावला गेला 2019 त्या खेळाडूचं नाव आहे अमित कोरी चुनाभट्टी. राहुल इलेव्हन परळ संघासाठी जबरदस्त खेळी करून माघारी. नवीन फलंदाज मैदानात येतोय आतिश केदारे. पाहूया धडाकेबाज फलंदाजीसाठी संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आज काय करामत करतोय. चांगली सुरुवात झाली आहे, चांगला स्टार्ट मिळालाय. आता मात्र या स्पर्धेमध्ये चांगला शेवट करायचा आहे, तो कशा प्रकारे होतोय ते पाहायचं आहे. आतिश
पहिल्या बॉलवर चेंडू टोलावण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. आतीच्या बॅट मधून येतोय मात्र आता षटकार. बॅटला बॉल लागला की मात्र सीमारेषा पार जातोय. आता एक दोन गोष्टी आहेत या ठिकाणी, एक तर मैदान लहान आहे, दुसरी गोष्ट खन्ना बाउन्सरचा बॉलही आहे आणि त्यामुळे मात्र गोलंदाजांची दैना झाली अक्षरशः. आणि धावफलक पुढे गेलाय, चार ओव्हर संपलेले आहेत आणि चार ओव्हर नंतर स्कोर झाला आहे तो 74 धावा. तर धावसंख्येचा हा वेग असाच पुढे चालू राहणार की त्याला लगाम घातला जाणार? गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध सामना जर पाहिला तर राहुल 11 परळ यांच्यामधील सामना रंगतोय. शिवसेना प्रमुख चषक शहीद भगतसिंग मैदान अभुदय नगर काळाचौकी या ठिकाणी 2 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि मानाचा करंडक कोण पटकावणार? आज पहिला दिवस या स्पर्धेचा महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली काही वेळापूर्वी आणि आज या स्पर्धेतील तिसरी मॅच सुरू आहे. साईश बॉलिंगसाठी मात्र दाखल होताना पाहायला मिळालाय. लहान वयातच अगदी 18-19 वर्ष वय आहे या खेळाडूचं आणि लहान वयातच आपल्या जासई गावाला, उरण तालुक्यातील जासई गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावर पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय आणि या खेळाडूने देखील त्याची चुणूक दाखवली. आम्ही नुकतीच घाटकोपरच्या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली आहे साईशने. या वेळेला कव्हरच्या झोन मध्ये थ्रो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये जातोय हा बॉल आणि येईल चौकार प्रीतम परबच्या बॅट मधून. वेगवान फटका होता आणि आता मात्र एक, जोपर्यंत अमितची बॅट बोलत होती तोपर्यंत प्रीतम खामोश होते, त्याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न कुठेतरी करत होते, परंतु आता मात्र प्रीतमने हात खोलण्यास सुरुवात केली आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मला का मिळालाय? 43 धावांची खेळी मागील मॅचमध्ये मी का सजवली होती? त्याचं उत्तर आता मात्र हा गोरेगावचा स्टार फलंदाज देतोय प्रीतम. या वेळेला देखील ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झाली होती, तदनंतर बॉल वळवण्याचा प्रयत्न झाला. सोयीर चेंडू घोषित करतील पंच युवराज भालेराव, क्रिकेटचे जाणकार आहेत जय पवार असतील, युवराज भालेराव असतील पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. राहुल 11 परळ आणि गावदेवी गावठाण यांच्यामधील लढत आपण पाहतोय शिवसेना प्रमुख चषकातील. आज पहिल्याच दिवशी आयपीएलच्या मॅचेस असताना देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली चारही बाजूने, कारण या परिसरामधील क्रिकेट एक वेगळं क्रिकेट आहे. परळला, लालबागला, काळाचौकीला, या संपूर्ण बेल्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट चालतं. खूप क्रिकेटर्स या परिसराने दिले, खूप टीम्स या परिसराने दिलेल्या आहेत. या वेळेला कव्हरच्या झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु साईश मात्र या युवा गोलंदाजाने प्रीतम परबला बाद या ठिकाणी केलाय. बाद होऊन माघारी परततील प्रीतम परब. संतोष सिंग येथे नवीन बॅट्समन, धावसंख्येचा ओघ जो मात्र सुरू होता त्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न साईशच्या माध्यमातून केला जातोय. साईश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. तर संतोष सिंग बॅटिंगसाठी शिवाजीनगर गोवंडी परिसरातील हा खेळाडू बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. त्यावेळेला समोरच्या दिशेने कलात्मक फटका खेळला जातोय, क्रिकेटचा पुस्तकी फटका संतोष सिंग कडून खेळला गेला. एकच धाव त्या ठिकाणी मिळणार आहे, धावफलक जर पाहिला तर पुढे जाईल.
अतिश केदारे बैटिंग साठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात। अतिशच्या बैट मधून आलेला हा फटका टोलावण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत। साईशला मिळतंय यश, धावसंख्येला लगाम घालण्यामध्ये साईश यशस्वी झालाय आणि आणखीन एका फलंदाजाला माघारी परतलं जात आहे। अमित नाईकच्या माध्यमातून घेतला गेला हा झेल होता, तर साईशला मात्र मिळतंय यश। अमित कोरीचा धडाका आपण पाहिला, परंतु तदनंतर साईशने प्रीतम परब आणि त्याचबरोबर आतिश केदारे यांना माघारी पाठवण्यात यशस्वी झाले। धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी स्थिरवलेला आहे तो 80 धावांवर। ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी सुरू आहे ते 5 तर नवीन फलंदाज मैदानात येतील अब्दुल गणी। चिताकॅम ट्रॉम्बेतील धडाकेबाज बॅट्समन म्हणून ओळखले जातात अब्दुल गणी यांच्याविषयी सांगायचं झालं तर बरेचसे टॅलेंटेड गोलंदाज चिताकॅम परिसरातून यांच्या माध्यमातूनच आणले गेले। त्याचबरोबरीने चिताकॅम परिसरातून गणी 11 चिताकॅम ट्रॉम्बे या टीमला देखील आपण पाहिलं याच अब्दुल गणी यांच्या माध्यमातून। तर तेच अब्दुल गणी बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत। शिवसेना प्रमुखांच्या असंख्य आठवणींना उजाळा देखील आपण पुढील 4 देणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। त्यांच्या नावे साईश, यावेळी ऑप्टमच्या बाहेर पिचिंग, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे। ऑप्टमच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते करत असताना जी लेंथ पाहिजे आवश्यक ती राहत नाहीये आणि बॉलला पुन्हा एकदा वळण मिळत आहे आणि अशा तऱ्हेने आणखीन एक स्वैर चेंडू पाहायला मिळतोय। धावफलक एकने पुढे जाईल 81, परंतु कुठेतरी असं वाटत होतं की लिलेया 100 पार केली जाते का, परंतु आता ते 100 पार होणार की नाही होणार असा प्रश्न मात्र या ठिकाणी निर्माण झालाय। यावेळेला साईश कडून पुन्हा एकदा चांगला बॉल टाकला जातोय, बॉलला वळण दिलं गेलंय, ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली गेली, बॉलला वळण दिलं गेलं, कमी गतीने टाकला गेला आणि साईशने काही बॉल जरूर या ठिकाणी अवांतर टाकलेले आहेत, परंतु विकेटही घेतल्या आणि केवळ 7 रन खर्च केलेले आहेत। तर हेच क्रिकेट आहे, कधी बॅट्समनच्या बाजूने जाईल याचा नेम नाही तर कधी बॉलरच्या बाजूने जाईल याचा नेम नाही, परंतु तुम्ही आम्ही आनंद घेण्यासाठी आपली कितीही कामे असतील ती बाजूला ठेवतो आणि मैदानात येऊन मॅच पाहतो। आपल्याला आयपीएलच्या मॅचेसही काही पडलेलं नाही, परंतु मैदानात येऊन आमचं टेनिस क्रिकेट पाहायचं आहे। आपल्या टेनिस क्रिकेटच्या आपले जे चाहते आहेत, आपले जे आवडते खेळाडू आहेत, त्यांचा खेळ आपल्याला पाहायचा आहे आणि गेली कित्येक वर्ष आपण या सगळ्या गोष्टी पाहतोय। मागील 50-60 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर या टेनिस क्रिकेटने देखील अगदी वेड लावलंय। रॉबर्ट मणीची माध्यमातून सुरुवातीची टुर्नामेंट असेल, बादल बिजली बर्खाची स्पर्धा असेल, तदनंतर पार्ले डीएकची स्पर्धा असेल, खूप मोठं वैभव सुरुवातीच्या कालखंडामध्ये या स्पर्धांनी टेनिस क्रिकेटला दिलं। तदनंतर राजकोपूर मेमोरियल ट्रॉफी च्या ह्या सर्व क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून सुरुवातीच्या कालखंडातील टेनिस बॉल क्रिकेटकडे आकर्षित होऊ लागले खेळाडू। आणि तदनंतर जर पाहिलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये युट्यूब आलं, मोठमोठ्या स्पर्धा आल्या, स्टार खेळाडू आले, स्टार संघ आले आणि चेहरा मोहरा बदलू गेला या टेनिस बॉल क्रिकेटचा आणि अगदी तळागाळातील घटकापर्यंत, अगदी आता तुम्ही एकेका गावात 3-3, 4-4 टीम पर्यंत ही क्रिकेट गेलंय। यावेळेला अखू टप्प्याचा बॉल होता, या मैदानामध्ये तुम्ही अशा प्रकारची बॉलिंग करणार तर तुम्हाला मार जरूर पडणार आहे आणि तेच या ठिकाणी झालं। संतोष सिंगने हा बॉल षटकारामध्ये परावर्तित केला। तर पुन्हा एकदा एक विनंती आहे आमचे समालोचक मित्र कुणालजी दाते यांची पर्स हरवलेली आहे, त्या पर्समध्ये काही महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत, तर जर कुणाला सापडली तर कृपया आमच्याशी संपर्क साधा, त्याच्या जी डॉक्युमेंट्स आहेत ती मात्र खूप महत्वाची आहेत। आणि विकेटचं पतन होताना पाहिला मिळेल, आता ट्रॅकवर बॉलिंग करतायत खेळाडू माघारी परतील। कुणालजी दाते यांचं पॉकेट हरवलेलं आहे, तर पुन्हा एकदा विनंती करतोय एखाद्या प्रेक्षकाला जर सापडलं तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा। संतोष सिंगला माघारी परतावं लागेल, धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी पहिल्याच बॉलवर षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या लयबद्ध गोलंदाजीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। विनोदची विकेट 7 कुणालजी, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील 5 विकेट काढल्या गेल्या होत्या। कोंबल भुजेगावाचं नाव आज टेनिस क्रिकेट व्यावसायिक टेनिस क्रिकेटमध्ये घेऊन येतोय।
विनोद देत आहेत पुन्हा एकदा बॉलिंग साठी, तर स्ट्राइक वर फलंदाजीसाठी ऐश्वर्य सुर्वे। यावेळेला विनोद कडून चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला, ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग करून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे, तो या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतो आहे। तीन ओव्हर मध्ये 57 धावा होत्या, कोणतीही विकेट नव्हती, परंतु तदनंतर जर पाहिलं तर धावसंख्येचा ग्राफ खाली आलाय, चांगल्या पद्धतीची बॉलिंग केली आहे आणि पर्यायाने जर पाहिलं तर धावसंख्या अमित कोहलीचं बाद होणं कुठेतरी मी म्हणेल धावसंख्येचा ग्राफ खाली आणून गेलं। पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, परंतु नक्कीच लयबद्ध बॉलिंग केली जाते आणि उत्तरार्धात म्हणजे डावाच्या पूर्वार्धात जरी गोलंदाजांकडून खराब कामगिरी झाली होती, परंतु उत्तरार्धात चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते। साईश असतील, विनोद, हे विनोदची दोन्ही षटकं असतील धावसंख्येचा ग्राफ खाली आणणारी ठरली। गावदेवी गावठाण संघासाठी राहुल 11 परळ संघाच्या विरुद्ध। यावेळेला बॅटच्या राडारमध्ये हा बॉल आला होता, याला भिरकावून देण्याचा प्रयत्न ऐश्वर्य सुर्वे, एक अष्टपैलू खेळाडू आहे मुंबईच्या अंधेरी डीएन नगरचा, त्याच्या बॅटमधून आलाय तो षटकार आणि धावसंख्येने 90 पार केलेली आहे। धावसंख्या झाली होती 93 धावांवर। तर नक्कीच ऐश्वर्याविषयी सांगायचं झालं तर पार्लट शाळेसाठी त्याने क्रिकेट खेळलाय, कांगालिक स्पर्धा असेल, ए डिव्हिजनचं क्रिकेट असेल, गतवर्षी मुंबई T20 असेल। या बॉलला समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी पकडला जातोय एक लाजवाब झेल। आणि 93 रन होत आहेत विजयासाठी, 94 रनचं आव्हान समोर ठेवण्यात आलंय, एक मोठं लक्ष्य समोर जरूर असणार आहे। आजच्या रात्रीतील सर्वोच्च धावसंख्या झाली आहे, परंतु ही 30 टीम आहे गावदेवी गावठाण ज्यांनी या अगोदरच्या मॅच मध्ये 85 रन केलेले आहेत आणि यावेळेला करायचे आहेत 94, तर पाहूया हे रन। परंतु तेवढेच चांगले बॉलर्स राहुल 11 परळ संघामध्ये देखील आहेत, परंतु प्रथमेश असेल, दोन्ही प्रथमेश असतील, प्रथमेश बेलछेडा, किशोर घरत सारखा बॅट्समन या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर निखिल पारवे सारखा बॅट्समन या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, यांच्याकडे ही क्षमता आहे। तर पाहूया डावाच्या उत्तरार्धात या रन बनवल्या जात आहेत का। आपण पाहत आहोत शिवसेना प्रमुख चषक 2019 ही स्पर्धा, मुंबईतील एक मानाच्या स्पर्धेपैकी एक स्पर्धा पाहायला मिळते। यावर्षी नव्या ढंगात आली आहे कुणालजी ही स्पर्धा, कारण या अगोदर आपण 3 पर्व या स्पर्धेशी जोडलो गेलो होतो, ती नाही, परंतु ही नाईट स्पर्धा जरूर होते, परंतु यावेळेला ही स्पर्धा वेगळ्या फॉर्मॅटने म्हणजे एका दिवशी केवळ 4 टीम ठेवत असताना सर्वांचं लक्ष या स्पर्धेकडे जरूर लागलंय। जयसिंग भोसले साहेबांचं आयोजन असेल, त्याचबरोबर रमेश मोहिते साहेब असतील, सचिन पडवळ साहेब असतील, दत्ताराम पोंगाडे साहेब असतील, सिद्धेश भोसले आणि दिलीप गवस या सर्वांची साथ असेल आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, या सर्वांच्या माध्यमातून यावर्षी एक वेगळा फॉर्म्युला पेश केला गेला आणि त्या अंतर्गत खेळवली गेलेली स्पर्धा। विनर स्पोर्ट्सचं देखील आम्ही विशेष कौतुक करू, कारण त्यांच्या माध्यमातून बनवले गेलेले किट आहेत, मंदार गुरव, सिद्धेश भोसले, विनर स्पोर्ट आपण जरूर पाहतोय, त्यांच्या माध्यमातून बनवले गेलेले किट, त्याचबरोबर गेम चेंजर्स स्पोर्ट्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देखील दिलं जातं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। अशी ही क्रीडा स्पर्धा आज पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर उद्या देखील या ठिकाणी खूप चांगल्या टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। चला बॅट्समन पाठवायचे आणि उद्याच्या मॅच ठीक 6 सुरू होणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे। आज उद्घाटन होता त्यामुळे थोडीशी उशीर झाला, परंतु उद्या 6 मॅचेस सुरू होणार आहेत। उद्या विक्रोलियस विक्रोळी ओमसाई बांद्रा हा पहिला सामना होणार आहे 6, तदनंतर दहिसर बॉईज, दहिसर वर्सेस अमितराज 11 अर्थातच बंड्या बॉईज या मॅचेस उद्या होणार आहेत, म्हणजे उद्या देखील तुम्ही खूप चांगले प्लेअर या ठिकाणी पाहू शकता। तर उद्या थॉमस डायस या ठिकाणी असणार आहे, ओमसाई बांद्रा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील, त्याचबरोबर विक्रोलियस ऋषिकेश वैद्य दादा यांना उद्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मंगेश वैद्यला पाहू शकता, अमितराज 11 अर्थातच बंड्या बॉईज संघ देखील उद्या या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल। तर या सर्व स्टार टीम उद्या तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहेत।
तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला किशोर घरत, दुसऱ्या बाजूला रजत मुंडे. एक खोप एक खालापूर तालुक्यातील तर एक उरण तालुक्यातील बॅट्समन मैदानात येतोय. एक फुंडे गावचा तर एक मात्र सांभारली गावचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. लक्ष आहे 94 धावांचं, परंतु मैदान आहे काळा चौकीचं. ज्या काळा चौकीच्या मैदानात काहीही होऊ शकतं ते काळा चौकीचं मैदान या ठिकाणी जरूर आहे. शिवसेना प्रमुख चषक स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. तर यानंतर आजच्या रात्रीतील शेवटच्या डावाकडे मी घेऊन जातोय माझे साथी समालोचक मित्र आणि नवी मुंबईचा बुलंद आवाज आणि आता आयपीएलचा देखील आवाज कुणालजी दाते यांच्याकडे. धन्यवाद चंदू शेटे सर. टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय 94. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. या पहिल्या इनिंग मध्ये 11 षटकारांची परसेंटेज ऑफ बाउंड्री भरपूर जास्त होता. फुलर लेनचा बॉल रजत मुंडेच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वर. लाजवाब बॅटिंग करत असताना पहिला बॉल डॉट आमचे कॅमेरामॅन मयूर भगत आणि संतोष कुडव हे दोन कॅमेरामॅन 70-70 माध्यमातून विपुल पांडुलकर यांच्या बरोबर खूप चांगली मेहनतीने काम करतात. आणि पहिल्या काही मॅचेस मध्ये इंटरनेट चा अडथळा असल्यामुळे आम्ही लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. हा देखील टेक्निकली स्ट्रॉंग बॅट्समन आहे. यावेळेला खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न घोषित केलाय. चर्चा होईल दोन्ही अंपायर मध्ये एक्झॅक्ट काय घडलं याच्यावर, कारण स्क्वेअर लेग अंपायर त्यांच्याकडे देखील भरपूर मोठी अपील करण्यात आली होती की कुठेतरी बॅटला बॉल लागलाय आणि अखेर युवराज आपल्या जागेवरून हा निर्णय
आपल्यापर्यंत पोहोचवतील. येस व्हाईट बॉल, तर एक्स्ट्रा रन दबाव टाकण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला स्ट्रोक आता बॉल ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर 70-70 माध्यमातून. किशोर करत जी विकेट फुलर लेन चा बॉल होता, टाइमिंग थोडस फसलं किशोरच आणि स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये जी गॅप आहे फुलटोस बॉल पहिल्या षटक इथे संपलं. पहिल्या ओव्हर मध्ये एक विकेट मिळवली इथे किशोर खरत आउट झाला आणि त्यानंतर रन आहेत स्कोरबोर्डवर फक्त 7-8 रन. सेकंड ओव्हर टाकण्यासाठी सज्ज होईल बिलाल. एक चांगला बॉलर आहे परंतु इथे गतीवर नियंत्रण नव्हतं, लेग स्टंपच्या बाहेर पीच झालाय, अंपायर वळण घेतात. हा व्हाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळतील 2 आणि 2 रन बरोबर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. टार्गेट 94 रन आहे, 84 रन अजूनही करायचे आहेत. 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि दुसऱ्या एंडने आपण विचार केला तर यावेळेला बॅट्समन मैदानामध्ये आहेत रजत मुंडेच्या बरोबर प्रथमेश बेलछेडा. सोळा पूर्णांक 40 सरासरीने या रन इथे अर्जित करायचे आहेत. सरासरी आस्किंग रन रेट झपाट्याने इथे वाढताना दिसेल कारण टार्गेट मोठं आहे. चांगला स्ट्रोक, हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न थोडासा. सिंगल डबल नाही ते काही होणार नाही, मोठे स्ट्रोक मारावे लागतील. एक मोठं लक्ष आहे या मॅच मध्ये पहिल्या दोन मॅचच्या तुलनेमध्ये. फुलटोस बॉल स्क्वेअर रवि कोल्डे पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. नियंत्रण चांगले, हॅम ऍक्शन आहे, इन स्विंगर चांगले टाकतो. पुन्हा एकदा ते चित्र फुलर लेनचा बॉल
पुन्हा एकदा सजवलं बिलाल आणि हा स्ट्रोक चांगला चार रन इथे मिळतील आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 18 या आकड्यावर 18 रन. मॅच 6 ओव्हरची 94 रनचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना किशोर लवकर आउट झालाय. प्रथमेश बेलछेडा मैदानामध्ये खेळतो, त्याच्या बॅटमधून एक चौकार, रजत मुंडेच्या बॅटमधून एक चौकार, परंतु भरपूर धावा करायचे आहेत. शॉर्ट बॉल हुक एक चौकार मिळेल आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर 32. 22 बॉलमध्ये अजून 62 रजत मुंडेसाठी तिसऱ्या ओव्हरचा खेळ चांगला स्लो ईश्वर सुरवे नवीन बॅट्समन येतोय प्रथमेश मात्रे आणि आता बॉल मध्ये 61 या मॅच मध्ये रन
प्रथमेश मात्रे बॉल मध्ये 56 रनचा पहिले 18 बॉल बिलाल आहे राउंड विकेट जात चांगली बॉलिंग बिलालची या प्रथमेश मात्रे जोपर्यंत मैदानामध्ये पुन्हा एकदा ते चित्र पाहत आणि इथे चांगली लाईन आणि लेंथ परंतु नो बॉल चा इशारा इथे येतो चला फिल्डिंग करणारी टीम लवकर
तो आपल्याला मान्य करायचा आहे. आणि The second no ball is a goal shot. बॉल आणि फ्री हिट बॉल आणखी एका विकेटचं बदन गाव नवीन बॅट्समन निखिल पारवे नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी त्या बॉलिंग मार्कवर बिला पुन्हा एकदा इथे लाजवाब बोलिंग पंधरा बॉल आणि पंचावन्न बॉल एक्स्ट्रा शिल्लक असता आणखीन एका विकेटचं पद्धतीने रमित नाईक येतो नवीन बॅट्समन लगातार विकेट मिळत आहेत अतिशय चांगल्या स्थितीमध्ये
रन आहेत स्कोर आणखीन एक चांगला बॉल वाईट पण टाकला ना भाऊ दोन रन आले ना ओवरला तर इथे चार ओव्हरचा खेळ बारा बॉल आणि 54 रन आणि डॉट बॉल योगेश जगताप इथे बॉलिंग करत असताना परंतु भरपूर हे स्ट्रोक घेण्यासाठी रन एट 45 हा स्ट्रोक देखील गॅप सहा षटकार 51 रन फुलटोस बॉल एक आणि इथे बॉल उजेफा लास्ट ओव्हर मध्ये सहा बॉल बेच आणखीन एक पुलर लेन्स गणिबाई तोपर्यंत इथे खराब बॉल लेक्सिंगच्या बाहेर
रन आहेत, 54-40 रन जिंकण्यासाठी चार बॉल चा खेळ शिल्लक. एकदा चांगली लाईन समोरच्या दिशेने आज षटकार लांबला. आणखीन एक शॉर्ट बॉल तर उद्या ठीक असा मी रवींद्र शेटकोळ आज टूर्नामेंट आहे हे प्रत्येक खेळाचं आहे स्वप्न असतं की ही टूर्नामेंट खेळावा आणि थोडा ग्राउंड छोटा असल्यामुळे बॅट्समॅन लोकांना जास्त ऍडव्हान्टेज असतो आणि कारण एक ऍडव्हान्टेज काय होता की दोन्ही एंडला नवीन बॉल होते त्यामुळे बॉल चांगल्या साईड होत होते आणि बॉलचा मेरिटवर खेळायचा प्रयत्न होता आणि त्यामुळे सक्सेसफुल झालो. नाही मी तुम्हाला पाहतो तुम्ही मिडल झाल्यावर बॉल चांगला जातो बाउंड्री लाईन वर खूप चांगला बॉल आहे असं वाटेल तुम्हाला यानंतर. तेंडुलकर आणि टेनिस मध्ये ऋषी वैद्य दादा आणि सुरेश तेंडुलकर दादा क्या बात है आणि त्यांच्या तर गावदेवी गाव